नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे आडी रस्त्यावरील जावळे इथला पूल गेल्या वर्षी अति धोकादायक पूल घोषित म्हणून करण्यात आला. त्यानंतर एक वर्ष पूर्ण होऊनही या पुलाला एकही नवीन वीट रचण्यात आली नाही. इथल्या स्थानिक लोकांनी याबाबत पाठपुरावा केल्यानंतर त्यांना पर्यायी म्हणून कच्च्या स्वरूपाचा रस्ता तयार करून देण्यात आला. पण काल रात्रीपासून श्रीवर्धन तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पर्यायी करून दिलेला रस्ता पाण्याखाली गेला असून गालसुरी ते आडी रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वावे, साखरोने, धारवली, आडी या गावातील लोकांना दुप्पट गाडी भाडं देऊन पर्यायी मार्ग म्हणून कोलमांडले मार्गे आडी असा प्रवास करावा लागतोय. या होणाऱ्या त्रासाला इथले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. 7 महिने सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाकडे करूनही त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. याबाबत पंचक्रोशीतील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. वादळवारा लाईव्हसाठी प्रसाद बारेसह ब्युरो रिपोर्ट, कोलमांडले. नमस्कार मित्रांनो, मी भारत गणेशपुरे आणि नवी मुंबईच्या सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक श्रृंखलेमध्ये म्हणजेच होरायझन डायग्नोस्टिक मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आमच्या इथे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, सोनोग्राफी, 2D इको, 3D 4D सोनोग्राफी, एक्सरे, सिटी स्कॅन अशा सर्व प्रकारच्या चाचण्या अतिशय योग्य दरात आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात. डॉक्टर संतोष वाघचोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर गणेश वाघचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होरायझन डायग्नोस्टिक एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचले आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात अशा प्रकारच्या सुविधा देण्याचं त्यांचं मानस आहे आणि तो ते लवकरच पूर्ण करतील ह्याची मला खात्री आहे. तरीही ब्लड टेस्ट पासून सिटी स्कॅन पर्यंत कुठल्याही टेस्ट करता आपण त्यांना केव्हाही संपर्क करू शकता. कमी वेळ आणि कमी दरात अचूक निदान, कमी वेळ कमी दरात अचूक निदान, हेच तर आहे होरायझन सिटी स्कॅनचं विधान. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.